नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण बऱ्याच कंपन्यांचं अनालिसिस केलं, ज्याच्यामध्ये चांगल्या वाईट कंपन्यांचे काय फंडामेंटल्स असतात, काय टेक्निक्स असतात हे सगळं जाणत होतो. पण मित्रांनो, आजकाल आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी बिझनेस याची चर्चा केली जाते, स्टॉक मार्केटची चर्चा केली जाते, की ज्याच्यामध्ये ही भारतामधली दोन राज्य सध्या लिडिंग आहेत आणि टॉप आहेत. मग आम्ही विचार केला, चला ह्या दोन राज्यांचं, अर्थात आपला लाडका महाराष्ट्र आणि गुजरात, ह्या दोन राज्यांचंच आज आम्ही फंडामेंटल अनालिसिस करतोय, जेणेकरून समजेल की याच्यामध्ये नक्की कुठलं राज्य सध्या स्ट्रॉंग आहे, भविष्यात कुठे स्कोप आहे, आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत. सगळा व्हिडिओ पहा, जर तुम्ही अशा गोष्टी शिकला ना, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टींमधून नवनवीन गोष्टींचा फायदा होणार आहे, मग अगदी स्टॉक मार्केटमध्ये असेल किंवा बिझनेसच्या रिलेटेड असेल. मित्रांनो, ही गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत का घेऊन येतोय, कारण लक्षात ठेवा, भारतामध्ये भरपूर राज्य आहेत, पण याच्यामध्ये नॉर्मली लिडिंगला महाराष्ट्र आणि गुजरात यांचं नाव घेतलं जातं. किंवा आपण पाहतो की सगळ्या देशाच्या पूर्ण GDP चा विचार करायला गेलं तर ह्या राज्यांचा खूप मोठा वाटा आहे, पण सध्या पाहतो की बऱ्याच ठिकाणी ते काही ना काही कॉम्पिटिशन कुठे ना कुठे चाललेली दिसते. तर पाहूया थोडक्यामध्ये काय अनालिसिस आहे याच्यामध्ये. तर पाहायला गेलं तर ऍक्च्युली 1960 साली ही दोन्ही राज्य स्वतंत्र झाली. नॉर्मली आधी बॉम्बे स्टेट होतं आणि त्याच्यानंतर भाषेनुसार गुजरातला आणि महाराष्ट्राला वेगवेगळं करण्यात आलं. मराठी भाषिकांचा आपला महाराष्ट्र झाला आणि गुजराती लोकांचा नॉर्मली गुजरात झाला. आणि त्याच्यानंतर थोडा मुंबईविषयी वाद चालू होता, पण तो पण नंतर महाराष्ट्रामध्ये इन्क्लूड करण्यात आला की जो आपला मराठी लोकांचा होता. पण याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये की काय असे इकॉनॉमिकल फॅक्टर्स आहेत का, की सध्याच्या कंडिशनला आपण पाहतो की महाराष्ट्र टॉप नंबरलाच आहे, पण त्याच्याबरोबर आता गुजराती तेवढी घोडदौड करतो आणि नक्कीच गरजच आहे. म्हणजे मी म्हणेल की आपलं जे महाराष्ट्र आता पॉवरफुल स्टेट आहे, ज्या लेवलला आहे, अशी भारतामध्ये कमीत कमी 5 ते 6 राज्य येणाऱ्या काळामध्ये असणं गरजेचं आहे, तरच आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियन किंवा त्याच्या पुढे 10 ट्रिलियन पर्यंत जाईल आणि महत्वाची गोष्ट टिकू शकते. आता इथे जर पाहायला गेलं की नॉर्मली महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीयल बेस जास्त आहे. ओके, आपण सगळ्या गोष्टी ह्या गोष्टीचा विचार करतोय, पण ते इंडस्ट्रीयल बरोबर सर्व्हिस ओरिएंटेड महाराष्ट्र जास्त आहे आणि आपल्यापेक्षाही गुजरातमध्ये इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली किंवा तिथे डेव्हलपमेंट झालेली. आणि इथं जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं आणि गुजरातचं जर पॉप्युलेशन बघायला गेलं तर खूप साऱ्या गोष्टींमध्ये डायव्हर्सिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर काय काय गोष्टी, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायच्यामध्ये इकॉनॉमिकल फॅक्टर्स काय काय आहेत की ज्याच्यामध्ये ही दोन राज्यांचा आपण विचार करू शकतो. तर पहिली गोष्ट मित्रांनो, GDP. GDP चा विचार करायला गेलं तर महाराष्ट्राचा 38 लाख कोटींचा वाटा आहे GDP मध्ये, आणि नॉर्मली आपण पाहायला गेलं गुजरात तर 25.62 लाख कोटी गुजरातचा नॉर्मली GDP जनरेट होतो. लक्षात ठेवा, नक्कीच इथे महाराष्ट्र सध्या टॉप नंबरला येतो GDP मध्ये आणि गुजरात सध्या तरी 3 नंबरला आहे की ज्याचं GDP रँकिंग आपण बोलतो. GDP ची ग्रोथ 2023-24 मध्ये 13.3% महाराष्ट्राची आणि याच्यामध्ये गुजरातची 10% ग्रोथ झालेली. म्हणजे इथे महाराष्ट्र नॉर्मली आपल्याला थोडा अग्रेसिव्ह दिसतोय किंवा आपण जी काही ग्रोथ कंटिन्यू आहे ती वाढती येते. एक्सपोर्ट्स, जे सगळ्यात जास्त बाहेरच्या देशांमध्ये आपण माल पाठवतो, त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रामधून $72.5 बिलियन एक्सपोर्ट होतो आणि हेच गुजरातचं गणित आहे. $150 बिलियन आपल्यापेक्षाही दुपटीपेक्षा जास्त इथे जोरदार एक्सपोर्ट होत आहेत. आणि पाहतोय की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आता पोर्ट डेव्हलपमेंट होते, मोठ्या प्रमाणात बंदरांचा विकास होतोय, त्याच्यामुळे नक्कीच इथे थोडं गुजरात लीडमध्ये जाते. आता सोशल फॅक्टर्स जर आपण पाहायला गेलं याच्यामध्ये काय काय आहेत, तर नॉर्मली पॉप्युलेशनचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्राची सगळी लोकसंख्या 1.5 लाख कोटीच्या घरामध्ये आणि हीच गुजरातची लोकसंख्या 7.5 लाख कोटींच्या घरात आहे. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत तर आपण इथे वरचढ आहोत, पण महत्वाची गोष्ट पोवर्टी रेशो इथे आपण पाहायला गेला तर महाराष्ट्राचा 7.81% की जो गुजरातचा 11.66% लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये पाहायला गेलं तर आपण वरचढ ठरतोय थोडं, की आपण थोडा कमी कमी असणं ही गोष्ट चांगली असते लक्षात ठेवा. अनएम्प्लॉयमेंट रेशो महाराष्ट्राचा 4.3% आणि गुजरातचा आहे 3.9%. ही थोडी चिंतेची बाब आहे, पण खूप मोठा फरक नाही आहे दोन राज्यांमध्ये. लिटरसी रेट जर पाहायला गेला तर महाराष्ट्राचा 84.8% आणि हाच गुजरातचा 82.4%. तर नक्कीच महाराष्ट्र इथे पण वरचढ आहे. आणि सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेला आपण तर नॉर्मली नक्कीच महाराष्ट्राचे काही महत्वाचे 5-6 पॉईंट आहेत की जिथे आपण अजूनही लीड करतोय, पण हे लीड करतोय ह्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठे कुठे कॉम्पिटिशन महाराष्ट्राला पाहायला मिळू शकते. तर पहिली गोष्ट आपण स्ट्रेंथची चर्चा करूया, म्हणजे महाराष्ट्राचे काय स्ट्रेंथ आहेत बाबा, की महाराष्ट्र कुठून कुठून बिझनेस करतो. तर पहिली गोष्ट डायव्हर्सिफाईड इकॉनॉमी आपली. आपण जर पाहायला गेलं याच्यामध्ये तर फायनान्स सेक्टर महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉंग आहे, IT, मॅन्युफॅक्चरिंग, ऍग्रिकल्चर अँड टुरिझम इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये चांगली डेव्हलप आहे आणि विकसित होते अजून पण. त्याच्यानंतर फायनान्शियल आणि कमर्शियल हब, मेन म्हणजे मुंबई हे जगाचं
भारताचं मेन केंद्रस्थान आहे की जे आपल्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येतं, जी आपली राजधानी आहे की जिथून इकॉनॉमिकल कॅपिटल ही बोललं जातं याच्यामध्ये. ओके, तर ही आपल्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये की फायनान्शियल सर्व्हिसेस आणि टॅलेंटमध्ये आपला इथे आपण स्ट्रॉंग आहोत. त्याच्यानंतर स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर. महाराष्ट्रामध्ये इन्फ्राचा विचार करायला गेलं तर रस्त्यांचं जाळं खूप जोरात सुधरतं याच्यामध्ये, आणि हीच गोष्ट आपल्याला थोडं वरचं ठरणार येणाऱ्या काळामध्ये पण. इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप, लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी R&D मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कंपन्यांच्या R&D युनिट्स किंवा पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी बरेच आता क्लस्टर किंवा हब बनवले जातात की जिथे इनोव्हेशनला भर दिला जाईल येणाऱ्या काळामध्ये. आता थोडं गुजरातच्या विषयी आपण चर्चा करूया, जे आपलं शेजारचं राज्य आहे. इथे महत्वाची गोष्ट आहे गिफ्ट सिटी, लक्षात ठेवा. गुजरात गिफ्ट सिटी, गुजरात गव्हर्नमेंटने आता एक मोठा प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे की ज्याचा फायदा होतो त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये. तुम्हाला माहिती आहे का की याच्यामध्ये सध्याच्या कंडिशनला 359 हेक्टर जमीन अक्वायर केली गेलेली आहे. ओके, आणि याचा जर पूर्ण पाहायला गेलं तर 110 बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये, 67% कमर्शियल, 22% याचं जर सगळं पाहायला गेलं तर रेसिडेन्शियल आहे, आणि 11% सोशल फॅसिलिटीज. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं गुजरात राज्याचं मेन गिफ्ट सिटी आहे की जिथे इकॉनॉमिकल झोन आहे, की जिथे सध्याच्या कंडिशनला GST आणि टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कन्सेशन दिलं जात आहे, आणि याच्यामुळे बऱ्याच कंपन्या मुंबईमधून हळूहळू येणाऱ्या काळामध्ये तिकडे जाऊ शकतात. आता महत्वाची गुजरातची आणखीन गोष्ट आहे की स्ट्रॉंग इंडस्ट्रीयल बेस आहे गुजरातकडे. इथे जर पाहायला गेलं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, केमिकल सेक्टर, टेक्सटाईल सेक्टर आणि फार्मास्युटिकल सेक्टर हे सगळे सेक्टर्स गुजरातची जमेची बाजू आहे. आणि याच्याबरोबरच महत्वाची गोष्ट काय तर वातावरण, बिझनेस फ्रेंडली एन्व्हायरमेंट ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. की जे गुजरातमध्ये आपण पाहतो की नॉर्मली गुजरातचा जो काही बेस असतो त्या लोकांचा की नॉर्मली बिझनेस रिलेटेड जास्त असतो, त्यामुळे बिझनेस डेव्हलपमेंटला ह्या गोष्टी तिथे जास्त पोषक ठरतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मित्रांनो माहिती आहे याच्यामध्ये, डेव्हलप्ड पोर्ट्स अँड लॉजिस्टिक. तुम्ही पाहायला गेला असेल तर गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काही बंदरं आहेत ना त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे, आणि लॉजिस्टिक सेक्टर खूप विकसित होतो. आणि तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामुळे त्यांची जी काही एक्सपोर्ट आहे ना $150 बिलियन जास्त गेलेली आहे. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे स्किलफुल वर्कफोर्स. लक्षात ठेवा, जेवढे स्किलफुल मनुष्यबळ असेल ना तेवढं कुठली इंडस्ट्री ग्रो होते. की जी गुजरातची एक आणखीन जमेची बाजू याच्यामध्ये की याच्यामध्ये जे पण काही लोक आहेत तिथे ते मोस्टली ट्रेन्ड आहेत, आणि याचा फायदा तिथल्या बिझनेसला होतो. आता नॉर्मली आपण पाहूया विकनेस काय काय आहेत. जर याच्यामध्ये विकनेसची आपण चर्चा करायला गेली तर महाराष्ट्राचे विकनेस कुठले कुठले आहेत, तर महत्वाची गोष्ट आहे हाय कॉस्ट ऑफ लिव्हिंग. महाराष्ट्रामध्ये नॉर्मली राहणीमान थोडं खर्चिक आहे. कॉम्प्लेक्स रेग्युलेशन्स, बिझनेस जर करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी जाचक अटीची पूर्तता करावी लागते, त्याच्यामुळे थोडं कॉम्प्लेक्सिटी येते याच्यामध्ये. आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो की कॉम्पिटिशन खूप खूप सारा प्रत्येक सेक्टरमध्ये याच्यामध्ये त्यांना बेअर करावं लागतं. म्हणजे आता आपण पाहतोय नॉर्मली की महाराष्ट्राला गुजरातचं कॉम्पिटिशन आहे, पण इतर राज्य पण डेव्हलप होत आहेत. साहजिक आहे आज ना उद्या ते GDP मोठा वाटा उचलणार आहेत, पण इनडायरेक्टली बिझनेससाठी, सर्व्हिस सेक्टरसाठी हे आपल्याला एक कॉम्पिटिशन ठरणार आहे. आणखीन महत्वाची गोष्ट आहे लेबर. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं असेल ना की आत्ताच मोठ्या प्रमाणामध्ये लेबरचा इश्यू सुरू झालेला, अगदी छोटी छोटी कामं करायची असेल ना ती तुम्हाला उपलब्ध नसणार आहे, आणि ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये थोडी आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक राहू शकते. महाराष्ट्राबरोबरच गुजरातची काय प्रॉब्लेम्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. महत्वाची गोष्ट लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस. नॅचरली एवढ्या बऱ्याच गोष्टी त्यांना आपल्या एवढ्या इझिली अवेलेबल नाही आहेत. दुसरी गोष्ट हाय पॉवर कॉस्ट. पॉवरची कॉस्ट गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा जास्त आहे की त्यांना महागात पडते. ब्युरोक्रसी थोडी जास्त आहे ॲज कम्पेअर करता महाराष्ट्राचा गुजरातमध्ये. आणि लिमिटेड फोकस ऑन सर्व्हिस सेक्टर. गुजरात सर्व्हिस सेक्टर जास्त फोकस नाही आहे करत, त्यांचा मेन फोकस हा मॅन्युफॅक्चरिंगवर असतो, त्याच्यामुळे थोडं ह्या त्यांच्यासाठी एक विकनेस ठरू शकतो. आता हे सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करायला गेलं तर आपण पहिले विकनेस, काय मेजर सेक्टर्स आहेत का, मेजर प्रोजेक्ट्स आहेत का आपल्या दोन्ही राज्यांकडे, ह्याची आपण आता चर्चा करूया. आता महत्वाची गोष्ट पाहायला गेलं तर ऑटो सेक्टरचा फोकस कुठला कुठला आहे किंवा ह्याच्यामध्ये मेन फोकस कुठला आहे तर ऑटो सेक्टरवर. इथे जर पाहायला गेलं असेल ऑटो कंपोनंट, ऑटो सेक्टरच्यानंतर ऑटो सेक्टरला रिलेटेड ज्याच्या गोष्टी असतात ते महत्वाचा सेक्टर आहे. डिफेन्स सेक्टर आहे, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे, लक्षात ठेवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, फूड प्रोसेसिंग सेक्टर, ज्वेलरी, गुड फूड प्रोसेसिंग, फार्मास्युटिकल, IT, टेक्सटाईल सेक्टर हे महाराष्ट्रामध्ये ॲक्च्युली मेजर सेक्टर्स आहेत किंवा मेजरली इथे महाराष्ट्राला याच्यामध्ये GDP वाटा येतो. हेच गुजरातचा विचार करायला गेलं तर एरोस्पेस सेंटर, त्याच्यानंतर डिफेन्स, ॲग्रो, फूड प्रोसेसिंग, ऑटो कॅन्सिलरीज याच्यामध्ये. ऑटो सेक्टर गुजरातमध्ये पण आत्ताही खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होत आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सेक्टर, IT, फार्मा,
लक्षात ठेवा एनर्जी सेक्टर हे गुजरातचे थोडे जमेचे बाजू आहेत. आता मेन महत्त्वाचे फॉरेन कंपोनंट्स कुठले कुठले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये, तर महाराष्ट्रामध्ये ग्लॅक्सोस्मिथ असेल, फियाट आहे, मॅककेन आहे, कोका कोला, एच पी आहे, बायर आहे, हॅपकिन आहे, फायझर आहे, सिस्को, वॉकार्ड, बॅरी, ओके, डेमलर आहे, शिंडलर आहे, एल एन टी आहे, इन्फोटेक आहे, लक्षात ठेवा मर्सडीज बेंझ आहे, वॉक्स वॅगन, याच्यासारख्या बाहेरच्या देशामधल्या मोठमोठ्या कंपन्यांचं अस्तित्व महाराष्ट्रात आहे की जे मोठ्या प्रमाणामध्ये टेक्नॉलॉजी आणि मनुष्यबळांना आपल्या याच्यामध्ये बेनिफिट राहतो. गुजरातचा विचार करायला गेलं तर क्लॅरिन पॅरिस आहे, होंडा आहे, आय बी एम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, ओके, केलॉग आहे, मॅकिन आहे, ओरॅकल, पेप्सी, सिमेन्स, ओके, सुझुकी, आर्सेलर मित्तल, अबॉट आहे आणि एम जी, हे मेन प्रकल्प हे गुजरातमध्ये, लक्षात ठेवा. कारण जेव्हा एफ आय इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामध्ये हे मेन घटक आहेत की जे राज्यांना थोडे उचलून धरू शकतात. आता मेन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज कुठल्या कुठल्या आहेत जर आपल्या दोन राज्यांचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्री मेन आहे, टाटा स्टीलचे मेन मोठे मोठे प्लांट आहेत, हिंदुस्थान पेट्रोलियम आहे आपल्याकडे, भारत पेट्रोलियम आणि लार्सन टुब्रो, हेच गुजरातचा विचार करायला गेलं याच्यामध्ये तर रिलायन्स पेट्रोकेमिकल, एरोकॉन, अदानी, सुझुकी, त्याच्यानंतर कॅडिला हेल्थकेअर, याच्यासारखे मेन मेन ॲक्च्युली त्यांच्याकडे प्रोजेक्ट्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत की जे तिथे ॲक्च्युली मेन कंडिशन आहेत त्यांच्या इकॉनॉमीसाठी. आता मित्रांनो हे सगळं आपण पाहिलं नॉर्मल याच्यामध्ये, पण आता लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी उजवा ठरतोय, उजवा आहे याच्यामध्ये गुजरातच्या कम्पेअर करता. पण गुजरातची मागच्या 5-10 वर्षामधली जर आपण पाहायला गेलं डेव्हलपमेंट ना तर ते अचंबित करणारी, कारण व्हायब्रंट गुजरात जो प्रोजेक्ट आहे त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे की जिथे ॲक्च्युली बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या येतात. अलीकडच्या काळात ही 2.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट तिथे आलेली आहे. मग आता येणाऱ्या काळामध्ये काय असे मोठे प्रोजेक्ट्स आहेत की जे महाराष्ट्रामधून गुजरातच्या साईडला गेलेले आहेत, तर हे काय त्याच्यावर आपण चर्चा करूया. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वेदांत आणि फॉक्सकॉन जो सेमीकंडक्टर हब आता होतोय की जो चान्स आपल्याला पण होता, पण काही लोकांच्या नाकर्तेपणामुळे ऍक्च्युली हा प्रोजेक्ट तिकडे गेला की ज्याच्यामुळे सगळ्यात मोठे सेमीकंडक्टर हब होणार होतं तो ऍक्च्युली कुठे होतोय, आता गुजरातमध्ये जातोय फॉक्सकॉन सारखी कंपनी. कारण एक कंपनी जेव्हा येते ना तर ती एक कंपनी घेऊन नसते, तिच्या बरोबर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अनेक छोट्या मोठ्या हजारो छोट्या मोठ्या कंपन्या येणार असतात की ज्याच्यामुळे डेव्हलप होतं. त्याच्यानंतर टाटा आणि एअरबसचा एक सगळ्यात मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये जातोय की जो ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये प्रीप्लॅन होता, आणि याच्यामुळे काय होणार आहे की भारतामध्येच आपण पाहतोय की टाटाने मोठी ऑर्डर दिलेली बाहेरच्या फ्रान्सच्या कंपनीला, आणि त्या कंपनीची बरीच विमानं महाराष्ट्रामध्ये होणार होती ती आता होतील गुजरातमध्ये. याच्यानंतर ना बल्क ड्रग पार्क, लक्षात ठेवा तुम्ही अजूनही पाहिलं असेल की गुजरातमध्ये फार्मास्युटिकल सेक्टर खूप डेव्हलप होतोय, आणि ॲक्च्युली त्यांनी तिथे आता मोठा बल्क ड्रग पार्क केलेला आहे की जो जवळपास 1900 कोटी रुपयांचा याच्यामध्ये सगळं पूर्ण मेन प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या येतील. आणि महत्त्वाची गोष्ट जर त्यामध्ये पाहिला गेला आपण तर 10,000 कोटींपेक्षाही जास्त इन्व्हेस्टमेंट आत्ताच त्याच्यामध्ये झालेली आहे. आणखीन महत्वाचा 4 नंबरचा प्रोजेक्ट याच्यामध्ये डेक्कन हेरॉल्ड, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला गेला असेल तर निवेती रॉक हा महाराष्ट्रामध्ये एक प्रोजेक्ट येत होता सिंधुदुर्गमध्ये, पण तो ऍक्च्युली कुठे गेला गुजरातमध्ये. म्हणजे हा एक मेन प्रोजेक्ट होता की जो महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये द्वारका इथे गेलेला आहे. त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट डायमंड पार्क, तुम्ही जर पाहिला गेला असेल तर मुंबई याच्यासाठी फेमस होती, पण सध्या सुरत इथे डायमंड पार्क गेलेलं आहे. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्च्युली गव्हर्नमेंटने तिथला खर्च केला आणि बांद्रा कुर्ल्यामध्ये जेही मोठं डायमंड पार्क होतं ते तिकडे गेलेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट टेक्सटाईल मार्केट, महाराष्ट्र नंबर 1 होता काही वर्षांपूर्वी, पण नक्कीच याच्यामध्ये हा सगळा टेक्सटाईलचा मार्केट तिकडे शिफ्ट झालेला आहे. आणि तुम्ही पाहायला गेला असेल सध्याच्या कंडिशनचा विचार करायला गेलं तर टेक्सटाईल मार्केट हे सध्या आपण म्हणतो की सुरतमध्ये डेव्हलप आहे का, तर ते ऍक्च्युली त्याप्रमाणे तिथे डेव्हलप केलं गेलं. आणि जर नॉर्मली विचार करायला गेलं ना तर महाराष्ट्रामधून मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये 17 मोठे प्रोजेक्ट तिकडे शिफ्ट झालेले आहेत. आता मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर काय काय कंडिशन्स आहेत त्याच्यावर मी आता इथे चर्चा करणार आहे. तर जवळपास 2 लाख कोटींपेक्षा जास्त हे प्रोजेक्टची व्हॅल्युएशन आहे, आणि या सगळ्यांमुळे कमीत कमी 2 लाख जॉब क्रिएट झाले असते. तर ही सगळी गोष्टी होत्या याच्यामुळे की हे सगळं गेलं. पण मित्रांनो लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं महाराष्ट्राप्रमाणे भारतामध्ये कमीत कमी 5 राज्य असणं गरजेचं आहे, तेव्हा आपण ऍक्च्युली मोठ्या लेवलला जाऊन टिकू शकतो. जगाचा विचार करतोय आपण नंबर 1 नंबर 2, पण आपण ऍक्च्युली टॉपला तर लीडला राहणं गरजेचं आहे. मग हे का राहत नाहीये तर लक्षात ठेवायची महत्वाची कारण आहेत की गुजरात मोठा होतोय आम्हाला सांगायचं नाही, आपण कुठे कमी पडतोय ते आपल्याला शिकायचंय. पहिली गोष्ट फंडामेंटली आपली गोष्ट याच्यामध्ये कुठे कमी पडलोय तर गव्हर्नमेंटचा फोकस आणि अप्रोच खूप महत्वाचा आहे की जो आपल्याकडे नाहीये. इन्सेंटिव्ह जे बिझनेसला लागतात आणि जे बिझनेस करण्यासाठी इतर गोष्टी असतात तिथे थोडा सपोर्ट कमी पडतोय. स्टेबल गव्हर्नमेंट नाहीये महाराष्ट्रामध्ये मागच्या 5 वर्षांपासून, आणि ह्याचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला याच्यामध्ये बसलेला आहे.
लँड अँड इन्फ्रास्ट्रक्चर जिथे सवलती बिझनेसला देणं गरजेचं असतं ते गुजरात मोठ्या प्रमाणामध्ये देते, इन्फ्रा मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप करते, अगदी गिफ्ट सिटी पण मी तुम्हाला सांगितलं 100% रिझल्ट त्यांना भेटत आहेत. लो कमर्शियल टॅक्सेस आहेत गुजरातमध्ये जर पाहायला गेलं आपण तर टॅक्सेस खूप कमी केले गेले तर महाराष्ट्रामध्ये ते कुठेही पाहायला मिळत नाही आहे किंवा काही मोठं थीम किंवा खूप मोठा प्लॅन त्याच्यावर दिसत नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लँड ॲक्वायजेशन चॅलेंजेस. महाराष्ट्रात कुठलाही बिझनेस टाकायचा असेल ना इतक्या इझिली तुम्हाला कुठेही लँड मिळणार नाही आहे. प्लस लोकलच्या लोकांचा प्रॉब्लेम ॲक्च्युली मोठ्या मोठ्या बिझनेसला खूप सहन करावा लागतो, त्याच्यामुळे एक मोठं रिझन आहे की बरेच बिझनेस तिकडे शिफ्ट होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्युरोक्रेसी खूप इम्पॉर्टंट फँड आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टींना इतक्या इझी परमिशन्स मिळत नाहीयेत आणि ती परमिशन्स घ्यायची असतील तर थोडं पॉलिटिकल सपोर्ट कुठून ना कुठून तरी असावं लागतो असं म्हणलं जातं. ओके, ह्या गोष्टी माझ्यापेक्षा तुम्हालाही चांगल्या माहिती आहेत. मित्रांनो, थोडक्यात मला काय सांगायचं होतं तर नक्कीच ही दोन राज्यात महाराष्ट्राची भक्कम आहेत, गुजरात आणि महाराष्ट्र यांचं आपण फंडामेंटल अनालिसिस केलं. तुम्हाला काय वाटतं बरं की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये काय कंडिशन राहू शकते? महाराष्ट्र तुम्हाला वाटतो का की अजून किती लेवलपर्यंत आपला GDP डेव्हलप होऊ शकतो? लक्षात ठेवा हे फंडामेंटल आम्ही का केलं तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर देशामध्ये जी पण स्टॉक मार्केटमध्ये लोक आहेत ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून आहेत आणि त्याच्या खालोखाल गुजरातचा नंबर लागतो. पण याच्यामध्ये ॲक्च्युली असतो बाकीच्या गोष्टींचाही मॅटर, म्हणजे जो बिझनेस तो महाराष्ट्र आणि गुजरातच देशामध्ये सगळ्यात जास्त जनरेट करतात. पण ह्या गोष्टींमध्ये आपण नेहमी लिडिंग लाईन राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये असून काय काय गोष्टी घडल्या पाहिजेत की जेणेकरून आपण लीडला राहू शकतो? प्रत्येकाने कमेंट करून सांगायची. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला अपडेट करा तुम्ही आमच्या कमेंटमध्ये जाऊन. धन्यवाद.